हे बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी येते पुण्यातून। पुण्यात घोरपडे पेठेत 3 मजली इमारतीचा काही भाग कोसळला। सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये, तर या ठिकाणी या इमारतीत राहणाऱ्या सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले। तर या इमारतीमध्ये 20 ते 25 रहिवाशी राहत होते अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते। राज्यभरामध्ये 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचतंय, तर अनेक जीर्ण झालेल्या इमारती देखील कोसळण्याच्या घटना वारंवार घडतायत। आणि त्यातच पुण्यातल्या घोरपडे पेठेमध्ये ही 3 मजली इमारत आहे, या इमारतीचा काही भाग कोसळलाय। तर मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये 20 ते 25 नागरिकही राहत होते। आपण पुण्याहून अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय सांगशील, या इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे, तर नागरिकांना देखील आता सुखरूपपणे बाहेर काढलंय, काय अधिक माहिती देशील? काल रात्री 10 वाजताची ही घटना आहे अमृता। घोरपडे पेठची पुण्यातील स्वारगेट परिसरातील घोरपडे पेठ आहे, त्या अष्टभूषण चौकामध्ये करकेकर आड नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांची ही जुनी वाड्याची इमारत आहे। या जुन्या वाड्याच्या इमारतीमध्ये 20 ते 25 जणांचं कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतं, आणि या रात्री वाड्याचा काही भाग आहे, जिन्याचा वरचा जो भाग आहे तो अचानक कोसळल्यामुळे भयभीत होऊन या सगळ्या कुटुंबांनी 101 जे फायर ब्रिगेड आहे या फायर ब्रिगेडला संपर्क करून त्यांच्या मदतीने सुखरूप आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। परंतु पुण्यामध्ये वारंवार घडणाऱ्या ज्या भिंत पडणे किंवा वाडे कोसळणे या घटना आहेत, त्या अतिशय गंभीर बाब होत चाललेला आहे अमृता। नक्कीच चंद्रशेखर, तू दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी ही पुण्यामध्ये संरक्षक भिंत कोसळली होती, अनेक मजुरांना त्यात आपले प्राण गमवावे लागले होते, आणि त्यानंतर या इमारतीचा भाग कोसळलाय। महानगरपालिकेकडून ही इमारत अधिकृत अनधिकृत म्हणून घोषित केली होती का नव्हती, याबद्दल काय सांगशील? पुण्यामध्ये जे पेठ परिसर आहे, ज्या पेटा आहेत, त्या पेटामध्ये अनेक जुने वाडे आहेत, जे 150 वर्षापूर्वीचे जुने वाडे आहेत। या वाड्यामध्ये पुणे मनपानं राहण्यास काही लोकांना त्या ठिकाणी राहण्यास बंदी केलेली आहे, तरी सुद्धा काही नागरिक आहेत ते वाड्यामध्ये राहत असतात। परंतु आज सकाळी आपल्याला आत्ता मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ज्या पेठ परिसरातील काही अत्यंत धोकादायक वाडे आहेत, या वाड्यावरती आज सकाळी पाडण्याचं कारवाई होणार आहे, अशी प्राथमिक माहिती आपल्याकडे आत्ताच आलेली आहे अमृता। नक्कीच चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर पुण्यामध्ये यापूर्वी देखील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता, आणि त्यानंतर घोरपडे पेठेमध्ये ही 3 मजली जुनी इमारतीचा काही भाग कोसळला आहे। सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील प्रशासनाकडून अशा जुन्या वाड्यांसंदर्भात, जुन्या इमारतींसंदर्भात तात्काळ कारवाई करण्याची गरज आता निर्माण झाली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live वर।